नमस्कार। जसे की आपण सर्व जाणता, सध्या COVID-19 म्हणजेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या तसेच ATKTच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन परीक्षा घेण्याचे आयोजिले आहे। त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी जे विलिंगनेसचं फॉर्म आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी विलिंगनेस फॉर्मची सुविधा करून दिलेली आहे। तर हा विलिंगनेस फॉर्म नेमका कसा भरायचा, तर विलिंगनेस फॉर्म भरणे हे अत्यंत सोपं आहे। तो फॉर्म तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवरूनसुद्धा भरू शकता। त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी म्हणजे PRN नंबर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि तुमचा मेल ID। तर चला तर मग आपण पाहूया हा विलिंगनेस फॉर्म नेमका भरायचा कसा। तर जसं तुम्ही पाहू शकता, डॉक्टर बामू डिजिटल या गुगलमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे। तर या ठिकाणी हा डॉक्टर बामू डिजिटल ऑलरेडी टाईप केलेला असल्याकारणाने मी त्यावर टॅप करतो। डॉक्टर बामू डिजिटल यावर टॅप केल्यानंतर जी पहिलीच विंडो जी आहे ती आपल्याला ओपन करायची आहे। बामू डिजिटल यावर मी टॅप केलेला आहे। तर यावर टॅप केल्यानंतर तीन रोज आपल्याला दिसत आहे, तीन लाईन्स आपल्याला दिसत आहे। त्यापैकी जी दुसरी जी लाईन आहे, क्लिक हिअर फॉर बामुआ युनिव्हर्सिटी पोर्टल, तर या पोर्टलवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं पोर्टल या ठिकाणी ओपन झालेलं आहे। तर पैकी ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो लॉग इन हिअर। लॉग इन हिअरवर आपल्याला आता टॅप करायचं आहे। लॉग इन हिअरवर टॅप केल्यानंतर तुम्ही पाहू शकता युजर नेम आणि पासवर्ड याच्या ज्या विंडोज ओपन झालेल्या आहे। त्यानंतर सिलेक्ट लॉग इन टाईप हे सुद्धा आपल्याला निवडायचं आहे। तर पैकी आपण विद्यार्थी असल्याकारणाने आपण स्टुडंटला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, स्टुडंट। आता युजर नेम म्हणजे तुमचा जो PRN नंबर आहे, जो PRN नंबर तुम्ही तुमच्या मार्क मेमोरसुद्धा असतो, तो PRN नंबर या ठिकाणी आपल्याला आता टाईप करायचा आहे। तर मी ऑलरेडी इथं फीड केल्यामुळं एक PRN नंबर या ठिकाणी मी आता सिलेक्ट करत आहे। तर हा PRN नंबर या ठिकाणी मी आता टाईप केलेला आहे। तर पासवर्ड जो आहे, पासवर्ड म्हणजे तुमचं डेट ऑफ बर्थ राहील। तर डेट ऑफ बर्थची सुद्धा जी काही स्कीम किंवा सिस्टीम आहे ती अशा प्रकारे आपल्याला भरायची आहे। सर्वप्रथम येईल आपलं जन्माचं वर्ष, इयर, जन्म महिना, मंथ आणि तारीख, कितव्या तारखेला आपला जन्म झाला होता। तर YY MM DD अशा प्रकारे आपला पासवर्ड आपल्याला या ठिकाणी आता भरायचा आहे। या ठिकाणी उदाहरणसुद्धा दिलेलं, जर जन्मतारीख तर 4 नोव्हेंबर 1979 असेल, तर वर्ष कुठलं आहे 79, महिना कुठला 11 आणि तुमचं जी तारीख आहे, दिवस, तो 04 म्हणजे 4 नोव्हेंबर 1979, तर असा पासवर्ड राहील। तर लॉग इनवर टॅप केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अशी एक विंडो जनरेट झालेली आहे। तर खाली स्क्रोल डाऊन आपल्याला केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता विलिंगनेस टू अपियर इन एक्झाम, क्लिक हिअर। तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, विलिंगनेस ऑफ स्टुडंट फॉर एक्झामिनेशन, ज्या विद्यार्थ्यांचा मी PRN नंबर आता टाकला होता त्या विद्यार्थ्यांचे जे विषय बॅक आहेत किंवा ATKT आहे, तर यासाठी ती एक्झाम देण्यासाठी हे ॲप्लिकेशन आहे। तर अप्लायवर आपल्याला या ठिकाणी आता टॅप करावं लागेल। तर अप्लायवर मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे। तर त्या विद्यार्थीला संपर्क केला असता तिनं म्हटलेलं आहे की मी ऑनलाईन एक्झामचा मोड देणार आहे। तर या ठिकाणी आपण ऑनलाईनवर टॅप करायचं आहे, मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन। तर आता ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता प्लीज सिलेक्ट ऑनलाईन ॲट व्हेन्यू, म्हणजे एक्झामिनेशन जे सेंटर आहे तिथं तुम्ही जाऊ इच्छिता का, किंवा MKCL सेंटरला जाऊन एक्झाम देऊ इच्छिता का, किंवा सेल्फ मोड म्हणजे घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर ही परीक्षा ऑनलाईन देऊ शकता। तर सेल्फ मोड, कारण त्या विद्यार्थिनीकडे मोबाईल असल्याकारणाने ती सेल्फ मोड या ठिकाणी आपण आता सिलेक्ट करत आहोत। आणि त्यानंतर विचारलेलं आहे प्लीज सिलेक्ट द सेल्फ मोड म्हणजे ऑन मोबाईल,
तर ऑन मोबाईलवर या ठिकाणी आता क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डेट ऑफ बर्थ 9 म्हणजे सप्टेंबरचा आणि चौथा दिवस आणि 2001. प्लीज एंटर द ईमेल. आता त्या विद्यार्थिनीनं जो दिलेला जो ईमेल आहे तो या ठिकाणी आता एंटर करावा लागेल. थोडासा लेंदी आहे. नामदेव गवळी GAWALI नामदेव NAMDEV @gmail.com. ठीक आहे. ईमेल आय डी एंटर केल्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला एंटर करावा लागेल 9322834438 9322834438. तर अशा प्रकारे तो मोबाईल नंबरसुद्धा आपण एंटर केलेला आहे. तर आता आपल्याला सगळं फिलअप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाटा सेव्ड सक्सेसफुली. आता त्या विद्यार्थिनीचे जे विषय बॅक आहे डाउनलोडवर आपण क्लिक केल्यानंतर हे सगळं आपल्याला आता त्या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकू. आता मी या ठिकाणी डाउनलोडवर क्लिक केलेलं आहे. पहा डाउनलोड झालेलं आहे. डाउनलोड आता मी ओपन करत आहे. तर या ठिकाणी ते आलेले विलिंगनेस टू PDF बामू डिजिटल युनिव्हर्सिटी. तर आपल्या मोबाईलवर हे विलिंगनेस जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्या मोबाईलवर ते जे PDF आहे ते PDF रीड करण्याचं ॲप असणं आवश्यक आहे. तर बघा आता या ठिकाणी मी शेअर करतो सर्वप्रथम, कारण हे ॲप मोबाईलवर असेल किंवा नसेल तर सर्वप्रथम आपल्याला ते आपण शेअर करूया. हे माझ्या जीमेलवर मी शेअर करून घेतो, किंवा ज्याकडे PDF असेल PDF डायरेक्टली तुम्ही पाहू शकता. तर आता या ठिकाणी मी तो मेल मी स्वतःला करून घेतला होता. तर तुम्ही जसे पाहू शकता विलिंगनेस PDF हे आता मी डाउनलोड करून घेतलेलं आहे. तर आता ते आपण ओपन करूया. हे पहा विलिंगनेस 2 PDF आता हे ओपन होत आहे. पहा त्या मुलीचं विद्यार्थिनीचं नाव होतं सुनीता नामदेव गवळी. तिचे जे जे विषय बॅक आहेत हे तुम्ही पाहू शकता. विषय बॅक असलेले FY BSc सेकंड सेमिस्टर, FY BSc फर्स्ट सेमिस्टर हे विषय बॅक आहेत. तर अशा प्रकारे तिने जे सिलेक्ट केलेला जो मोड आहे तुम्ही पाहू शकता इथं ऑनलाईन मोड आणि ऑन मोबाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं विलिंगनेस फॉर्म भरणं हे अत्यंत सोपं आहे. विद्यार्थ्यांनी याचा अजिबात भाऊ करू नये. तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा हा विलिंगनेस फॉर्म तुम्ही भरू शकता. धन्यवाद.